नागोबाच्या पाठोखाली छान रांगोळी काढली आहे मी. त्यावर नागोबाचं पाठ ठेवलं आहे. नागोबाच्या पूजेसाठी मी हे धूप घेतलं आहे. तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे नैवेद्य दाखवायला. एक गोमेट्याची वेल घेतली आहे आणि मी कापसाचा जानवं करून घेतले नागोबाला घालायला. लाह्या घेतल्या आहेत आणि दूध घेतलं आहे. नागोबाला मी नैवेद्य दुधाचा दाखवणार. नागोबाची छान पूजा करून झाली आहे माझी. जानवं पण घातलं आहे, लाह्या वाहल्या आहेत, दुधाचा नैवेद्यसुद्धा दाखवला आहे. आता संध्याकाळ झाली की मी आलूमध्ये नेऊन नागोबाला ठेवणार. संध्याकाळ झाली आहे. मी आता नागोबाला आलूमध्ये ठेवते. तुम्ही कशामध्ये ठेवता, आळूमध्ये ठेवता की कुठे ठेवता, नक्की कमेंट करून मला सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.